फटिया 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 अच्छा स्प्रेड दाम का होता इनका फटिया कहते फटिया मरे सगड़ा फटिया वो फटिया मरे रा रा एक आता मशे हे करा फुलांचे संकल फुडे हो मशे फुला फुला घालता फिर हार हार घालता मशे गिरीश अशे फोटो घे मशे मशे अशे एक एक मिनिट पुढे पाय सर मशे ओके सर या इन्सिडेंटाचे तुमचे किती व्यूज असतात आमचे जे काँग्रेस पार्टीचे सगळे ऑफिस बेअरर काल त्यांनी वसून जो प्रयत्न केला जावडेकर ॲक्च्युली प्रोग्राम अनाऊन्स केला आयज येतले म्हणून आणि तो लिपोन काल येला ॲक्च्युली युनियन मिनिस्टर जेव्हा खंयच्या स्टेटी विजीट करता त्याने प्रोग्राम अनाऊन्स करून ते येऊचे असता ते प्रोग्राम अनाऊन्स करता आयज आणि काल ते येतात लास्ट टायमूय त्यांना आम्ही मेळपाक सोदताले लास्ट टायमूय त्यांनी आमकां मेळनासतना पळ काढली गोंयची म्हादय त्यांनी विकलेली आसा गोंयचे प्रत्येक मनीस दुखलेला आसा मुख्यमंत्र्यान सांगला की म्हादय ही आपली आवय म्हणून आणि ज्या आवयक ह्या जावडेकरान विकली कर्नाटकात त्या जावडेकराचो तुम्ही अशें करून सन्मान करता आणि स्वागत करता गोंयांत त्याका तुम्ही सांगपाक जाय आशिल्लें की ज्या तरेन तुवें गोंयचो आवयचो सौदो केलो तेन्ना ताका गोंयचे लोक तुका हांगा स्विकारपाक सोदनात गो बॅक जावडेकर हे स्लोगन प्रत्येक गोंयकाराच्या तोंडार आसा ती स्लोगनां काल तेणी थंय दिल्ली आसा काल ते गोंयकारांचे प्रश्न घेवन जावडेकराक मेळपाक गेल्ले जावडेकरान तांकां अपॉयंटमेंट दिवपाक जाय आशिल्लें कारण एज अ पॉलिटिकल पार्टी एज अ ऑपोजिशन पार्टी ते आमचे कर्तव्य जे लोकांक दिसतात ते तेंच्या मुखार दवरप पूण तेणी न करता पुलिसांचे बळ वापर केले आणि ते लॉबिंग आशिले आणि लॉबिंग किती मागले त्यांनी आमची आवयचे आवय जाय म्हणून मागली जावडेकर गो बॅक म्हणून मागले कारण जावडेकरान गोंयचेर अन्याय केला जावडेकरान गोंयचे आवय चोरून गेल्यात जावडेकरान गोंयच्या आवयचेर अन्याय केला खंयचो स्वाभिमानी गोंयकार ओगी रावपाक शकता आणि ते उमाळे आमचे हे सगळे यूथ लिडर्स प्रत्येक गोंयकाराचे उमाळे त्यांनी काल थंय उपस्थित केले आणि जावडेकराक ते सांगपाक गेले बाबा तुवें ही आमची आवय म्हादय कित्याक विकली हो गोंयकारांक तेणी स्पश्टीकरण दिवपाक जाय आशिल्लें कारण तेणी पत्रव्यवहार केला आमच्या गोंयच्या सरकारान पत्रव्यवहार केला आणि आमची गोंयची म्हादय आज सुटपाक पावली आसा आनीक ते काल स्टेटमेंट दिता की रातचे येता म्हणून मुख्यमंत्री काल स्टेटमेंट दिता ते रातचे येता म्हणून तेंगे बीजेपीचे थोडे स्टेटमेंट दिता रातचे येता म्हणून रातचो सरकार चोरून येला रातचे आमदाराचे सौदा करतात रातचे आमदार चोरून व्हरतात ते हे बीजेपी हो युनियन मिनिस्टर आणि युनियन मिनिस्टराक मेळपाक हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आणि गोंयचे लोकांचे अन्याय केलो आसा सो हा आमचे सगळे संकल्प बामोणकर वरद आमगेलो बाब जना बाब विशाल बाकीचे आमचे बाब मेघश्याम ह्या सगळे आमकां हांकां हांचे अभिनंदन करता कारण तुमच्या आमच्या आवयचे खातीर ते आवाज उठ केला आणि या सरकारान किती केले सरकारान त्यांच्यावर केस घातल्यो त्यांना अरेस्ट केले म्हणजे लॉबिंग राहून अपॉइंटमेंट मागप सुद्धा गुन्हो काल राहुल गांधीक थंय विक्टिमा मेळपाक गेल्ले कडेन त्याका आडयलो त्याका धक्काबुक्की केली पुलिसांक वापरून आणि त्याका डिटेन केलो हे किती करपाक गेल्ले आपले आवयक काबार जाता ती पळोवपाक जायना जावन ते अपॉइंटमेंट मागून तेकडे उलोवपाक गेले आणि पुलिसांक वापरून मुख्यमंत्र्यान ह्या बीजेपीच्या सरकारान त्यांच्यावर केसी घातल्यो बरं केस घातली बरं त्यांना अरेस्ट केले त्यांना फॅमिलीक मेळपाक दिना त्यांचे मोबाईल काढून घेतले ते खंय असा ते कोणाकूच खबर ना रातचे चार कडेन त्यांना चार जणांक वाटून घातले हे किती त्यांनी कसली क्रिमिनल केली म्हणजे आवय खातीर झगडप हो गुन्हेव आणि हो जर गुन्हेव असा आमचे प्रत्येक आम्ही सगळे परत परत हो गुन्हेव करतले पुलिसांक जाय तितले बळ वापर करा तरी असताना म्हादयचो लढो चालू उरतले हे बीजेपीच्या लिडरांक सांगपाक सोदतात आम्ही सगळे मानतात की म्हादय ही आमची लाईफ लाईन असा म्हादय ही गोयकाराची लाईफ लाईन असा आणि थोडे जण म्हादय आपली आवय मानतात
खंयच्याय परिस्थितीत दिवचे ना रे दिवचे ना, आमची म्हादय दिवचे ना असो स्लोगन आमी सगळे कडेन आयकला. इनफॅक्ट जेन्ना प्रश्न उत्पन्न जाल्ले म्हाका याद जाता की ह्या जावडेकराक मेळपाक ऑल पार्टी डेलिगेशन वचचें दिल्लीक अशें म्हणून, तेन्ना खूब जाण म्हणटाले की ऑल पार्टी डेलिगेशन नाका आमी वचचे न्ही. पूण तरी आसतना हांवें म्हज्या पार्टीच्या नेतृत्वाक कन्विन्स केलें की हो सगळ्यांचो प्रश्न, सगळ्या गोंयकारांचो प्रश्न, आनी आमी डेलिगेशना बरोबर गेले ना जाल्यार तें बरें दिसपना म्हणून हांव त्या डेलिगेशनाक जॉयन जालो. आमची थंय मिटींग जाली ताचे बरोबर ताणें आमकां एश्योरंस दिल्लें, जें लॅटर आमी धाडलां तें आमी अमक्या दिसा भितर विथड्रॉ करता म्हणून, आनी आमकां एक होप आशिल्ली की तो तें करतलो. पूण ताणें तें वचन आमकां दिल्लें तें पाळ्ळें ना, वयल्यान दुसरेंच लॅटर धाडलें. आनी ताजो परिणाम म्हणून जेन्ना तो हांगा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाक आयिल्लो तेन्ना आमचो बाब मेघश्याम राऊत, ग्लेन आनी आनी एक आमचो बिचोलेचो कोण मनोज, आनी थंय उबे रावन ताका ब्लॅक फ्लॅग दाखयले, म्हादयचेर घोशणा दिली आमची म्हादय आमकां जाय. कांयच केलें ना तांणी, तांणी कोणाक गाळयो मारल्यो ना, तांणी कोणाक कांय, तांणी फक्त आपलो म्हादयचो प्रश्न पोट तिडकीन मारलो. आतां म्हादयचो प्रश्न पोट तिडकीन केंद्रीय मंत्र्या मुखार मांडप हो गुन्हो जावपाक शकता काय कितें हाजेर लोकांनी विचार करचो. कारण आमी आतां मांडवीच्या मुखार उबे रावन उलयतात, ज्या मांडवीचो उगम हो म्हादयचे नजीतल्यान जाल्लो आसा. आनी म्हणून काल जे आमचे गेल्ले संकल्प आमोणकर, वरद मार्दोळकर, बाब विशाल, बाब जना, हे सगळे जे आमचे गेल्ले तांची एक इच्छा आशिल्ली की परत एकदां ताच्या कानार ताका मेळून आमी कितें म्हादयचो प्रश्न उठयतले. पूण ते करनासतना, एलाव करनासतना लॉबीक आशिल्ले कडेन तांकां थंय पुलिसांनी येवन धरून व्हेले, तांकां अरेस्ट केले. अत्यंत दुख्खदायक घटना आसा. म्हणजे हांव समजुपाक शकता की आनी कितें करपाक गेले, कोणाक मारपाक गेले, कितें झगडी जाली, कितें जाली. हो प्रश्न गोंयच्या सगळ्या गोंयकारांचो आसा. आनी खरें म्हणल्यार जावडेकर जर हॉटेलांत रावता ताका जेन्ना कळ्ळें कोण तरी आपल्याक मेळपाक येवपाक सोदता आनी भायर येवपाचें आनी तांकां मेळपाचें, तांचें म्हणणें आयकून घेवपाचें, पूण डिसिजन कितेंय घे पूण लोकशायेंत आयकून तरी घेवपाक जाय. म्हणून हांव आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करता. सगळ्या गोंयकारांक एक मॅसेज ताणें दिल्ली आसा की काँग्रेस पक्ष म्हादयचेर ठाम आसा, बाकीचे खंय आसात हांव नको, पूण काँग्रेस पक्ष म्हादयचेर ठाम आसा. आनी जेन्ना जेन्ना म्हादयचो इतिहास बरयलो वतलो त्या वेळाचेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्ले सॅक्रिफायस हे त्या इतिहासान नोंद जातले की मेघश्याम राऊतांनी आमच्या जो कार्यकर्त्यांनी इफीच्या वेळार पोळा गेलो, म्हादयचो आवाज उठयलो आनी संकल्प आमोणकार आनी ताच्या सगळ्या साथींनी हो जेन्ना पळय परतो हांगा आयलो तेन्नाय ताचे विरुद्ध आवाज उठोवपाचो प्रयत्न केलो म्हणून ताचे नजरे काडून दिवपाचो प्रयत्न म्हणून हे नोंद म्हादयच्या जेन्ना इतिहासांत जातली तेन्ना आमकां कळटलें कितें म्हणटा. म्हाका दिसता अजुनूय वेळ वचुना, ह्या दिसांनी बातम्यो येता ते पळयले जाल्यार म्हादयची परिस्थिती अत्यंत बिकट आसा. तातूंतल्यान खरेंच कितें जातलें, म्हादय उरतली काय ना जातली हाजेर सुद्दां संशय उत्पन्न जाल्लो आसा. आनी म्हणून आमी म्हादयचो लढो हो पूर्णपणे लढटले अशें स्पश्ट आश्वासन गोंयकारांक दिता. वी वेर जस्ट आस्किंग द रिसेप्शनिस्ट बाबा आमकां ताका मेळपाक दी म्हणून, सो तेजी सेक्युरिटी धाडली बट तो आमकां मेळपाक येवं ना आनी थंय पुलीस येवन आमकां अरेस्ट केले. आमकां डिफरंट पार्ट्साचे जेलीन घातले, भितर रातभर दवरले आनी आतां आमकां सोडलेले आसा. बट दीस एज्युटेशन वील गो, कित्याक आमकां दूख लागता जो मिनिस्टर आसा तो म्हादयेचे लागून आमकां आयज ऑलरेडी त्रासान घातला गोंयकारांक, कित्याक तेणें तेचो पॉलिटिकल मूव केलेलो आसा, कित्याक कर्नाटकाक चड तांकां बेनिफीट मेळटले, थंय चड एम पी आसा म्हणून तांकां थंयसर डायवर्जन केलेलें आसा आनी आमकां हांगा गोंयकारांक त्रास केलेले आसा. त्याच प्रमाणे आयज तो हांगा येयलेलो आसा फार्मर बिलाक लागून, बट आमकां अख्ख्या जगाक आनी देशाक आमकां खबर आसा कित्याक फार्मर बील कशें पास केलेलें आसा लोकसभा, राज्यसभा आनी प्रेजिडेंटान इमिजिएटली ते पास केलेले आसा. सो आयज लोकांच्या नजरेन तेंच्यांनी धूल घातलेली आसा हे फार्मर बिलाचे लागून हेजो कसलोच, आनी आतां ते एक्सप्लेन करपाक येवपाक लागलेले आसा फार्मराक, कित्याक बेनिफीट कितें जर तुमच्या मनान खरें आसलेले जाल्यार तुमी हे बील पास करच्या पयलीं लोकांक फार्मर्सांक मेळपाची गरज आसलेली आनी तेन्ना तांकां एक्सप्लेन करून मागीर हे बील पास करूंक जातली. ही चल्ल्या ती फक्त फुटींगपणां चल्ल्या, आय वॉश चाललेली आसा. कित्याक आयज गोंयान आमी पळयता मायनिंगूय आमची स्टॉप जाल्लेली आसा, जेन्ना मायनींग बंद केल्ली आसा, जेन्ना मायनींग आमी जाणा हेच गव्हर्मेंटान स्टॉप केलेली आसा बीजेपी गव्हर्मेंटान, त्या दिसांसून आयज पर्यंत तेंचो केंद्रीय मिनिस्टर गोंयान मायनिंगाच्या बद्दल कांयच उलोवपाक लागून येवना आनी आयज पर्यंत तेंचे सो इमिजिएटली
हे केंद्रीय मंत्री जे येतात त्यांच्यानी मायनिंगचे डिस्कशन करूंक जाय, जे स्टेक होल्डर असतात मायनिंगचे त्यांच्याकडे डिस्कशन करून मायनिंग तितलीच गरज आसा इमिजिएटली स्टार्ट जावपाक लागून गोंयकारांक लागून. तुमची अशी डिमांड आसा की गोंयकारांक येणे सांगचे की म्हादयाचेर मायनिंगाचेर यांचे स्टँड कितें आहा पळय. आम्ही तेच मागतात, यांचो स्टँड असा की आमकां म्हादयाचेर ऑलरेडी फटयला, यांच्यानी स्टँड हे अजून क्लियर करना. आयज सुद्दां जेन्ना बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली तांकां प्रश्न विचारलो गेलो म्हादयेचेर जाल्यार ते उत्तर दिवंक शकना. आणि सेकंडली म्हणजे मायनिंगाचेर सुद्धा त्यांना गरज असा की क्लियर येऊपचे, फक्त फटींगपणाचे चालला. कित्याक आयज गोयकार आमचे गोयचे जे स्टेक होल्डर असले मायनिंगचे ते स्वतः दिल्ली गेलेले बाबा मायनिंग स्टार्ट कर म्हणून. आयज जेन्ना केंद्रीय मंत्री हे फार्मर बील जेन्ना पास झाल्या उपरांत एक्सप्लेन करपाक येतात त्यांना, आणि जेन्ना आमचे गोयकार भाव जेन्ना दिल्ली वयता त्यांच्याकडे डिमांड करता मायनिंग स्टार्ट करचे म्हणून तेजेर ते लक्ष घालना. बट ही फटींगपणा करपाक लागून ते गोंयांत येता की फार्मर बिलाचो तुमकां बेनिफीट मेळटलो म्हणून हे एक्सप्लेन करपाक लागून येता पास झाल्या उपरांत. सो हे गोयकार सोसून घेवपाचे ना. गोयकारांक खबर आसा की कसली फटींगपणा चललेली आसा ती, आनी आमी सांगता हे म्हादयेचेर तेंच्यांनी परत रिथिंक करपाची गरज आसा सीएमान आनी हे गोवर्मेंटान, तशेंच मायनिंगाचेरूय तेंच्यांनी जाता इतले बेगीना स्टार्ट करपाची गरज आसा. अपॉयंटमेंट घेवपाक तो एक केंद्रीय मंत्री आणि आम्ही विरोधी पक्षा नात्यान आम्ही केन्नाय त्याच्या कडे अपॉइंटमेंट मागपाक शकता. टायम म्हणजे आम्ही अपॉइंटमेंटच मागपाक गेल्ले, सो आमकां थंय सेक्युरिटी ते पर्सनल धाडलो त्यांच्यानी आणि भायर सांगले आता मेळपाक शकना, आणि आमकां 5-10 मिनटां भितर पुलीस आयल्या आणि थंयच्यान उखल्ले. केंद्रीय मंत्री जावडेकर व गोंयांत फक्त हे जे बील त्यांच्यानी शेतकऱ्यांच्या विरोधात एंटी फार्मर बील जे पास केला तेजो सारवासारव करपाक हांगा गोंयांत आयल्लो आसा. आज पसून चोडणाची मिटींग जाली. वास्तवीक हो विचार जावपाक जाय आशिल्लो की चोडणा जेन्ना तुमी शेतकऱ्यांक घेवन मिटींग करता तेन्ना म्हादय जर तुमी एके वटेन निघता आनी हांगा शेतकऱ्यांक जर तुमी वयर काडपाक चित्ता ते शक्य ना. कित्याक शेतकरी जर वयर सरतले हांगा म्हादय पयलीं आमचे हांगा तुमी जिवंत दवरपाची गरज आसा. एके वटेन म्हादयचो सौदा केला आनी हांगा शेतकऱ्यांक हांगा दिशाभूल हांगा शेतकऱ्यांक करपाचो हांगा विचार जाला. आणि तेतून पसून आज पसून तेतून हांव खरें हांव तेंचे हांव तोखणाय करता. ते लोक जे थंय शेतकरी जे थंय जमलेले तेंची तोखणाय करपा सारकी गोश्ट तेंच्यांनी केंद्रीय मंत्र्याचे नजरे हाडून दिले की तुमच्यो ज्यो स्किमी आसा बीजेपी सरकारान केल्ल्यो त्यो आमचे पर्यंत पावल्यो ना. आणि दुसरी गोष्ट, जर हो सरकार आमी मेळवले पळयता कितें जालें तें, विश्वेश परब आणि आमचो दशरथ मांद्रेकार हे दोन कार्यकर्त्यांक ह्याच पद्धतीन अरेस्ट केली पळय. आमकां फक्त आमी लॉबी नाशिल्ले, अपॉइंटमेंट मागली, अपॉइंटमेंट मागली तो सर पुलीस येवन आमकां घेवन गेले. 151 लावन काल अख्खी रात दवरले, आतां बी आमकां 3 सुमार पुलीस स्टेशना वयल्यान हाडलें आनी हांगा प्रोड्यूस केलें. सो अपॉइंटमेंट मागप केंद्रीय मंत्र्या कडेन हो जर गुन्यांव जावंक शकता जाल्यार हो गुन्यांव आमी परत परत करपाक तयार आसा. कित्याक आमी ज्या पद्दतीन हो सरकार हे सगळो केंद्र सरकार तर सगळे जे आमचे काँग्रेस पक्षान आणि काँग्रेस सरकारांनी इतक्या जे कमवून दवरलेले ते आज एका फाटोफाट एक विकत आसा, त्याच धर्तेचेर गोंय सरकारूय आमच्या म्हादयच्या पोतान हांगा सगळें विकपाक उठला. हे आम्ही हांगा जावपाक दिवपाक ना. आणि हांव सगळे आमचे जे कार्यकर्ते युवा काँग्रेसचे आणि काँग्रेसचे आमचे पदाधिकारी आसा तेंका हांव अभिनंदन करता. आणि ज्या जी धाडस करून ते काल थंय आयले आणि तेंका मेळपाचो प्रयत्न केलो आणि शेवटी मेळना म्हणून आमकां प्रोटेस्ट करचो पडलो. मेळना म्हणून आमी प्रोटेस्ट करपाक वचूं नाशिल्ले, थंय आमकां अपॉइंटमेंट दिली ना म्हणून आमी तेच्या विरोधांत थंय निदर्शनां केल्लीं. इतकेच हांव सांगू शकतां. आतां रिलीज केलां आमकां, आतां रिलीज केलां. दुखाची गजाल म्हणल्यार केंद्रीय मंत्री जो एनवायरमेंट जेचे कडेन क्लायमेट चेंज आनी जेचे कडेन फॉरेस्ट हे तीन इम्पॉर्टंट पोर्टफोलियो आसा. सद्याक गोंयांत कोळशाचो कोळसो गोंयांक नाका हेजें आंदोलन दोन कडेन चालू आसा. काल मोले साकून वास्को चलत आयिल्ले आसा, चांद्रा त्या सायडीक एक वेगळी रॅली चाललो आसा. सो गोंयांत कोळशाचो जो प्रश्न आसा जसो एनवायरमेंटाक डायरेक्टली लिंक आसा त्या हेजेर एक शब्द काडना. त्या डॅलिगेशनाक एक्च्युली तेणें आपूण हाडून मेळपाक जाय आशिल्लें एज अ एनवायरमेंटल मिनिस्टर. एक्च्युली हो एनवायरमेंटल मिनिस्टर न्ही, हो एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन मिनिस्टर, एनवायरमेंट डिस्ट्रॉय करपाचो मिनिस्टर. जर एनवायरमेंट मिनिस्टर आशिल्लो जाल्यार हो तेंकां सगळ्यांक मेळपाचो आशिल्लो. दुसरें, बाकीचे सगळे इशू चालू आसात, मेळावलीचो इशू चालू आसा तेंकां तूं मेळपाक जातालो. सो प्रत्येक कडेन एनवायरमेंटाचो इशू हो गोंयांत सर्रस चालू आसा. लोक रस्त्यार आसा,
आणि ह्या टायमार केंद्रीय मंत्री ज्यांना गोंया येता त्याचे कर्तव्य आशिले त्या प्रत्येक ग्रुपाक आपोवन हाडून मेळपाक जाय आशिल्लो म्हणून आणि जे ग्रुप एजिटेशन करताले मादयेचे ते मेळपाक गेले तुम्ही त्या पुलिसांक धाडून तुम्ही परेज कर म्हाका ऑफिसरांनी सांगलं की स्वताक जावडेकरान फोन केला आम्ही वाले कालच्यान फोन मारता पुलिसांक त्यांना रिलीज करा म्हणून कित्याक अरेस्ट केलं ना म्हणटे जावडेकरान आमकां फोन केलो म्हणटा म्हणून आम्ही मातशें चड हें घेता म्हणून अरे जावडेकर जर तुमकां फोन मारतलो भुरग्यांक अरेस्ट करून अपॉयंटमेंट मागता तांकां हो कसलो मिनिस्टर ताका मिनिस्टर म्हणून बसपाक थंय ते लायकी नाशिल्लो असलो मिनिस्टर आनी तेणें कदापीत गोंयां येवची न्ही परत गोंयांत पावल तेणें दवरची न्ही डायवर्शन ऑफ म्हादयी रिवर वॉटर इश्यू आनी इंटर स्टेट डिस्प्यूट्स कितलीं वर्सां जालीं कोर्टां आसा आनी त्या कोर्टाक ते गोंयचे वाटेन जावपा खातीर आमगे अनपड एडवोकेटांनी कितलेशे पयशे खाले पण ते म्हादय आमकां दिवपाक शकलो ना आज गोंय गोंयचे लोक 50% वयर तान भागयतात गोंयची 4 अभयारण्य आसा त्या दराचेर दितात आनी ही गोंयची जिवनदायिनी म्हणल्यार मांडवी ह्या मांडवीक म्हादय म्हणटात आनी ह्या म्हादयक आमचे कितलेशे जे भुमीपुत्र आसात नीज गोंयकार आसा ते आपले आवय म्हणटात ह्या आवयचो कोण सौद करता भाड्या घालता अस्तित्व काबार करता अस्मिताय काबार करता तेन्ना नीज गोंयकार भुमीपुत्र समाज तेजे खातीर भायर सरतात जाल्यार हो गुन्हो हे कोण सोंसतले खबर आसा जे फितूर आसा ते त्या गोंयच्या नाडये कडेन हांगे संबंद ना जे भायले आज मंत्री जालात तांकां गोंयची कांय पडून गेली ना त्यांच्या स्वताच्या स्वार्था खातीर तेणी गोंय विकपान दवरला तरी देवा तेन बरें हे जे कॅबिनेट मिनिस्टर आसात ते पोर्तुगीज काळांत जल्म आयले ना जाल्यार पोर्तुगीज काळांत जल्म आयल्यार गोंय आनी कांय उरनासले हे सगळे भाडे घालता आसले सगळे उडयले आज हेंची परिस्थिती तशी केल्ली आसा आनी हेजे मुखार असले समज मंत्री आसले आमदार आसले गोंय फुडले पिढयेक कशें मेळपाना तेन्ना आतां उलो मारता गोंयकारांक आनी नीज गोंयकारांक नीज गोंयकारांक भुमीपुत्रांक खरें तर तुमी म्हादय आपले आवय म्हणटात बेश्टी भाशणां नाटकां करनाकात खरी म्हादय तुमची आवय म्हणटात जाल्यार भायर सरात दाखयात तांकां विरोध दाखयात एंगर दाखयात आमची म्हादय आमकां जाय म्हण सांगात जात तें जावं आज आमकां भितर उडयलो कैदेन घातलो कांय प्रोब्लेम ना जाय तितले फासालयात गळ्या फासालयात पण जो म्हादयेचो लढो चालूच आसतलो शेवट पर्यंत चालू आसतलो थँक्यू म्हाका सांग आतां 4 जावडेकरची मिटींग आहा तुम्ही प्रोटेस्ट करतलो म्हापशान कितें करूं शकता आमी कितें करतले आनी जाय तें करात सरकारां सांगता मुख्यमंत्र्यांक सांगता कॅबिनेट मिनिस्टरांक सांगता आमी भडवी न्ही नीज गोंयकार भुमीपुत्र थँक्यू